नमस्कार, मुना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांसह पादचारी ही त्रस्त। सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरामध्ये यावर्षी जलसाठ्यामध्ये मुबलक पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामामध्ये गव्हाऐवजी हरभऱ्याचा पेरा वाढला। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील इंद्रगडी देवीचा यात्रा उत्सव शनिवार रोजी उत्साहात संपन्न। आणि सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात सुरुवात। भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय। मराठवाड्यामध्ये जलद गतीने विकसित होणारे शहर म्हणजे सिल्लोड, मात्र शहरातील नागरिकांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। शहरातील मुख्य मार्गावरील अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते संभाजीराजे चौक, प्रियदर्शनी चौक, महाराणा प्रताप चौक आदी परिसरामध्ये तसेच शहरातील बसस्थानक परिसरात रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठे हाल सहन करावे लागत असून खड्डे चुकवताना वाहनधारकांकडून लहान मोठे अपघात होण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच सध्या दीपावलीच्या सणानिमित्त वाहनधारक व पादचाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्यानं वाहनधारक व चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीचे विकारही झडले आहेत। या मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी नागरिक करतायत। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। शासनाचे कुठलेही परिपत्रक नसल्यानं तलाठ्यांनी विविध दाखले देणे बंद केल्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये खेट्या माराव्या लागत असल्याचं चित्र सिल्लोड तहसील परिसरामध्ये दिसून येत आहे। 3 तारखेपासून तलाठ्यांनी विविध दाखल्यांचे वितरण बंद केलंय। यावर काहीतरी तोडगा निघण्याची सर्वसामान्यांना आशा आहे। सध्या मात्र नागरिक कमालीच्या हैराण झाले आहेत। विविध शासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांच्या संचिकांवर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी देणे बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना सिल्लोड येथील तहसील कार्यालयामध्ये खेटा मारावा लागतात। तलाठ्याकडून देण्यात येणारे विविध प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्यामुळे तसेच या दाखल्यांना कुठलाही कायदेशीर आधार नाही। शासनाने यासाठी कुठलाही नमुना तयार केला नसल्यानं भविष्यात फौजदारी दिवाणी स्वरूपाचे दावे निर्माण होण्याचे कारण पुढे करत तलाठ्यांनी स्वाक्षरी देणे बंद केलं आहे। शासनाने यासंबंधी ठोस निर्णय अद्याप घेतला नाही। यावर लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी नागरिक वाट पाहत आहेत। दरम्यान शासनाने संदर्भासहित परिपत्रक दिलं आहे। ठराविक नमुन्यामध्ये तलाठ्यांनी स्वाक्षरी देण्याचं सांगितलं आहे, मात्र तलाठी शासनाने स्पष्ट निर्देश देण्याच्या मागणीवर ठाम आहेत अशी प्रतिक्रिया संतोष गुरड, तहसीलदार सिल्लोड यांनी दिली आहे। वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरामध्ये यावर्षी जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामात गव्हाऐवजी हरभरा या पिकाचा पेरा वाढल्याचं चित्र आहे। सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरामध्ये यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे गव्हापेक्षा हरभऱ्याची जास्त लागवड शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये करणं पसंत केलं आहे। यावर्षी पावसाने बराच काळ दडी मारली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपामध्ये मोठं नुकसान सोसावं लागलं। शेवटी परतीच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली, परंतु तरीही जलसाठे अद्यापही फारसे काही समाधानकारक भरलेले नाही, त्यामुळे रब्बी पिकांमध्ये गव्हापेक्षा हरभरा हा कमी पाण्यावर येतो। म्हणून काही शेतकऱ्यांनी हरभरा हा ठिबक सिंचनवर लागवड केलाय, तर मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याची लागवड केली होती आणि त्यांना चांगलं उत्पन्नही मिळालं होतं, त्यावेळी चांगला भावही मिळाला, त्यामुळे यावर्षी डॉलर हरभरा जास्त प्रमाणामध्ये घेतला जातोय आणि पाणी कमी असल्यामुळं ठिबकचा वापर करत पाणीही देता येत आहे। एकूणच पाण्याच्या तुटवडीमुळे गव्हापेक्षा हरभरा लागवड करणं शेतकऱ्यांनी पसंत केलंय। वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जिवरक टाकळी। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील इंद्रगडी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव शनिवार रोजी उत्साहात संपन्न झाला। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरासह संपूर्ण मराठवाड्याची कुलस्वामीने असलेल्या वाझंटा पर्वतरांगेमध्ये डोंगराच्या कुसीत वसलेल्या डोंगर निवासिनी इंद्रगडी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव कार्तिक शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला। यावेळी ब्रह्मलीन जबलपूरकर महाराज यांच्या आशीर्वादाने व पीठाधीश सुदर्शन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या यात्रा उत्सवाची सुरुवात सकाळी संस्थानाचे सुरेश गुळवे, रघुनाथ मोरे व उपस्थित साधू संतांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली। यावेळी देवीला साडीचोळी, पातळ व अंगावर अलंकार घालून सजविण्यात आलं। त्यानंतर ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये देवीची महापूजा आणि अभिषेक आरती करण्यात आली।
भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिराच्या आवारात दोन्ही बाजूंनी लावलेल्या दर्शन बारीमध्ये रांगा लावल्या होत्या. या रांगेमध्ये भाविकांनी शांततेत उभं राहून गडबड गोंधळ न करता शांततेत आई भगवतीचं दर्शन घेतलं. देवीच्या दर्शनासाठी कार्तिक पौर्णिमेच्या पर्व कालावर भाविकांच्या दुपारी 4-5 वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. इंद्रगडी देवीचा जय जयकार व जय मातादीच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. हे ठिकाण जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यावेळी संस्थानाने भाविकांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी संस्थानाचे कर्मचारी यांचीही नियुक्ती केली होती, तर काही सेवाधारी मंडळीही गर्दीवर लक्ष ठेवून होते. भाविकांनी बोललेले विविध प्रकारचे नवस देखील या ठिकाणी फेडण्यात आले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या जागेत संस्थानाने व्यापाऱ्यांना दुकाने थाटण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. यावर्षी शेतकऱ्याचं पांढरं सोनं असलेला कापूस उशिरा निघत असला तरी या दिवशी जो कापूस निघाला त्याची येथील किरकोळ व्यापाऱ्यांनी विक्री करून आलेल्या पैशातून शेतकरी यात्रेमध्ये खरेदी करताना दिसत होते. यात्रेच्या बंदोबस्तासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमठाणा बीड जमादार देवीदास जाधव यांच्यासह 40-50 पोलीस व इतर महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून संस्थानाला सहकार्य केलं. एक दिवशीय यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गुळवे, रघुनाथ मोरे, पांडुरंग सोनवणे, समाधान सोनवणे, रामराव सुलताने, दगडूलाल भैरवलाल खत्री, रामजी मोरे, त्र्यंबक सोनवणे, पांडुरंग मोरे, भागवत ताजने, नंदकिशोर शर्मा, नामदेवराव पवार, सुधाकर कोठाळे, श्याम गुळवे, दामोदर मोरे, शिवा कोठाळे, लक्ष्मण जाधव, भिकन मोरे, श्री भोले महाराज आणि तरुण युवकांनी परिश्रम घेतले. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून भाविकांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती राहत असल्याचं चित्र आहे. सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. वरुड येथे जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेलं श्री बलदेवदास महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झालाय. संपूर्ण 7 दिवस हरिनामाचा गजर तसेच संगीतमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी होणार असून या धार्मिक कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय झालंय. अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 11वं वर्ष आहे. हरिभक्त परायण गणपत महाराज खंडाळकर हे संयोजक असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. यानंतर सलग 5-6 दिवस नामांकित कीर्तनकारांचे कीर्तनही या ठिकाणी संपन्न होत आहेत. पहाटे काकडा भजन, सकाळी 7-10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 10-11 गाथा भजन, दुपारी 2-5 भागवत कथा, सायंकाळी 6-7 हरिपाठ आणि रात्री 9 वाजता कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी सुरू असून या प्रत्येक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभत आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजेरी लावत असून हा ज्ञानेश्वर पारायण सोहळा सकाळी 10-11 या वेळेमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. वृत्त प्रतिनिधी हरिदास खंबाट, वरुड पिंपरी. शेवटी पुन्हा एकदा ऐकणे आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांसह पादचारी ही त्रस्त. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरक परिसरामध्ये यावर्षी जलसाठ्यामध्ये मुबलक पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामामध्ये गव्हाऐवजी हरभऱ्याचा पेरा वाढला. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील इंद्रगडी देवीचा यात्रा उत्सव शनिवार रोजी उत्साहात संपन्न. आणि सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात सुरुवात, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.